आपण सुरुवात प्रथम गुरुवंदना घेऊया आणि आजच्या आपल्या अभ्यासाला सुरुवात करूया. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम अज्ञानतिमिरांधस्य ज्ञानांजनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं. वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतपदकमलं श्रीगुरुन् वैष्णवान् च श्रीरूपं साग्र जातं सगन रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजन सहितं कृष्ण चैतन्य देवं श्रीराधा कृष्णपादां सगन ललिता श्री विशाखान्वितांश्च. हे कृष्ण करुणा सिंधो दीनबंधो जगत्पते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमस्तुते. तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरि प्रिये. वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. नमो ॐ विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिन् इति नामिने. नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पशत देश तारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभो नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासवि गौर भक्त वृंद. हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. वृंदा तुलसीदेव्याय प्रियाय केशवस्य च कृष्ण भक्ति प्रदे देवि सत्यते नमो नमः. वृंदा तुलसीदेव्याय प्रियाय केशवस्य च कृष्ण भक्ति प्रदे देवि सत्यते नमो नमः. वृंदा तुलसीदेव्याय प्रियाय केशवस्य च कृष्ण भक्ति प्रदे देवी सत्यवते नमो नमः. यानि कानि च पापानि ब्रह्महत्यधिकानि च तानि तानि प्रणश्यन्ति प्रदक्षिणे पादे पदे. यानि कानि च पापानि ब्रह्महत्यधिकानि च तानि तानि प्रणश्यन्ति प्रदक्षिणे पादे पदे. यानि कानि च पापानि ब्रह्महत्यधिकानि च तानि तानि प्रणश्यन्ति प्रदक्षिणे पदे पदे. कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. तुलसी महारानी की जय हो. श्रीमद् भगवद गीता की जय हो. श्री चैतन्य महाप्रभु की जय हो. श्रील प्रभुपाद की जय हो. श्री शिल प्रभुपाद की जय. श्रील प्रभुपाद यांचे द्वारा आज आपण आपला आपला आठवा जो अध्याय आहे आपला तर तो आज आपण अभ्यासणार आहोत. आज आपल्या अभ्यासक्रमाचा आठवा दिवस आहे आणि आठवा अध्याय आहे. तर आपण तो अभ्यासाला सुरुवात करतो. मग आपण आता या आठव्या अध्यायाचं नाव बघूया. त्याचं नाव काय आहे? अक्षर ब्रह्म योग. मग आपण समजून घेऊ की क्षर म्हणजे काय. तर जे नष्ट पावतं किंवा नाश पावतं. मग अक्षर म्हणजे काय? तर जे नष्ट नाही पावत असं. मग ब्रह्म म्हणजे काय? तर हा जीवात्मासाठी पण शब्द वापरतात. म्हणजे आपण पर म्हणजे ब्रह्मा म्हणजे काय? तर आपण अंशात्मक भाग आहोत भगवंतांचे. म्हणजे वैदिक साहित्यामध्ये किंवा वैदिक याच्यामध्ये ब्रह्म हा जीवात्मासाठी शब्द वापरलाय आपल्यासारख्या. आणखी मग त्यानंतर
ब्रह्म म्हणजे आपण कोण, भगवंतांचे जीवात्मक अंश म्हणजे आध्यात्मिक स्फुल्लिंग, म्हणून आपल्याला ब्रह्म म्हटलं जातं असा पण भाग आहे. म्हणून मग असा जो आहे अक्षर ब्रह्म म्हणजे मग असा जो नष्ट न होणार म्हणजे है ना ब्रह्म म्हणजे कोण, तर आपला अध्यात्म आत्मा आहे. तर मग असा जो आत्मा आहे त्याचं भगवंतांशी कसं म्हणजे तो युक्त होतो, कसा जोडला जातो, भगवंतांशी एकरूप कसा होतो, भगवंतांच्या कृपेस प्राप्त कसा होतो, म्हणजेच आपण जाणून घेणार आहोत या अक्षर ब्रह्म योग या अध्यात्म म्हणजेच काय परमतत्वाची प्राप्ती. म्हणजेच भगवंतांना काय म्हटलंय परमतत्व म्हटलंय, मग त्याची प्राप्ती म्हणजे आता ब्रह्म आपल्याला म्हटलंय तर परमब्रह्म म्हणजे भगवंत, मग परमतत्व म्हणजे सुद्धा भगवंत, ब्रह्मतत्व म्हणजे आपण आलो, जीवात्मा म्हणजे आपला आत्मा म्हणजे. आता आपण हे पाहणार आहोत की कशा पद्धतीने भगवंतांच्या आपण प्राप्ती करायची हे सगळं या अध्यायामध्ये आहे. आता आपण पुढे जाऊया. हा आपले अर्चविग्रह आहेत इस्कॉन बेंगलोरचे श्री श्री राधा गोविंदजी यांच्या चरणी आपण साष्टांग दंडवत प्रणाम करू. आपले इस्कॉनचे प्रमुख संस्थापक आचार्य श्री लक्ष्मी प्रसाद यांच्या चरणी आपण दंडवत करूया आणि आजच्या आपल्या अभ्यासाला सुरुवात करूया. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. अर्जुनाने विचारले, हे भगवंत, हे परमपुरुष, ब्रह्म म्हणजे काय, आत्मा म्हणजे काय, सकाम कार्य काय आहेत, हे भौतिक सृष्टी काय आहे आणि देवता कोण आहे, कृपया मला हे समजून सांगा. हे मधुसूदन, यज्ञाचा अधिपती कोण आहे आणि देहामध्ये तो कसा निवास करतो आणि भक्तीमध्ये युक्त झालेले मृत्यूसमयी तुम्हाला कसे जाणू शकतात. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. आता भगवंतांना अर्जुन काय करतोय, आपल्या मनातले सगळे प्रश्न विचारतोय. तर हे सगळे कशासाठी तो विचारतोय तर हे आपण समजून घेऊया. तर म्हणजे आतापर्यंत आपण हे सगळं अभ्यासलं की भक्तिमय से म्हणजे सकाम कर्म किंवा भक्तिमय सेवा किंवा विशुद्ध भक्ती म्हणजे, तर ह्याचे आपण नवविधा भक्ती कशी करायची, तर हे सगळं आपण अभ्यासत आहोत. मग भागवतामध्ये काय सांगितलं की परम सत्य किंवा ब्रह्म किंवा परमात्मा म्हणजे कोण आहे, तर भगवंत आहे, बरं का. मग आपल्या आत्म्याला सुद्धा ब्रह्म म्हणतात जसं मी आता सांगितलं. मग अर्जुनाला हे सगळे प्रश्न काय आहेत, तर वैदिक शब्दकोश जसं मी म्हटलं म्हणजे वेदामध्ये आत्मा म्हणजे मन शरीर आणि इंद्रिय यांना सुद्धा कधी कधी शब्द वापरला जातो म्हणजे, आणि आपल्या जीवात्मांना पण. म्हणून मग अर्जुनाने भगवंतांना असे प्रश्न विचारलेत म्हणजे योग्य पद्धतीने आपली खात्री करून घेण्यासाठी थोडक्यात. आणि मग आपल्या म्हणजे मित्राला आपण प्रश्न नाही विचारतोय, तर आपण कोणाला विचारतोय, तर परम पुरुष म्हणजेच कोण, जे पुरुषोत्तम भगवान की जे सगळे निश्चित सगळ्या प्रश्नांची उत्तरं देण्यातले सर्वोच्च अधिकारी पुरुष कोण आहेत, तर भगवंत. म्हणून त्यांना काय म्हणायचं, परम पुरुष किंवा पुरुषोत्तम असे भगवान. आणि म्हणून अर्जुन इथे काय म्हणतात की पुरुषोत्तम भगवान किंवा परम पुरुष असं म्हणतात. मग आता त्यांच्या इथं त्यांच्या मनामध्ये म्हणजे हे सगळे शंका किंवा संशयाचे असुर आपण म्हणू की जसं म्हणजे इथं मधुसूदन असं म्हटलंय, मग हे शब्द का वापरलाय श्री कृष्णांसाठी, तर अर्जुनाच्या मनात असे विविध शंका येतात हो की नाही, प्रश्न येतात. मग अर्जुनांनी त्यांना मधुसूदन म्हटलंय म्हणजे मधु कैटब नावाचा राक्षस होता, तर त्याचा वध केलाय श्रीकृष्णाने. म्हणजे असुरांचा संहार करण्यात भगवंत अत्यंत कुशल आहे आणि म्हणून असे जे आहेत त्यांना ते मधुसूदन म्हणतात की माझ्या मनातले पण या सगळ्या शंकारूपी असुरांचं तुम्ही आता वध करून टाका असं त्यांना म्हणायचं. मग यज्ञाचा अधिपती कोण किंवा या देहामध्ये तो कसा निहास करतो, मग भक्तियुक्त झालेले म्हणजे भक्तीमध्ये युक्त झालेले असतात तुमच्या सेवेमध्ये, मग ते तुम्हाला कसे जाणू शकतात, मग हे सगळं आता अर्जुनांना प्रश्न आहेत. मग ते प्रश्न सगळे आता त्याची उत्तरं कशी देतात भगवंत हे आता आपण अभ्यासू. आता आपण पुढे जाऊ. हा मग हे हा जो 7.29 आणि 7.30 पर्यंत संदर्भ दिलाय आपल्याला समजण्यासाठी. जरा मरण कृष्ण मध्यात्म कर्म चाकिलम साधि भूतादि दैवम साधि यज्ञम चे विदु प्रयाण काले पिच माम ते विदुर्युक्त
चेतसा। तर आता याचा अर्थ काय, आपण रेफरन्स घेतोय म्हणजे संदर्भ घेतोय बरं का पुढचं आपल्याला समजण्यासाठी, तर तो भाग कसा आहे तर तो आपण समजून घेऊया। म्हणजे आपण कालचा सातवा अध्याय अभ्यासला, पण आपण काय समजून घेतलं की जे जन्म मृत्यू जरा व्याधी, तर ह्या आपल्याला चार समस्या आहेत आपल्या जीवनाला बरं का, म्हणजे आपलं हे जे भौतिक म्हणजे आपण ह्या संसारात आलोय। आणि मग जो कुणी अशा पद्धतीने म्हणजे आध्यात्मिक देह प्राप्त ज्याला होतो, म्हणजे एखादा भगवंतांचा तो पार्षद किंवा भक्तियुगामध्ये परायण झाला की तो म्हणजे मुक्त होतो असं, म्हणजे भगवंताची भक्तिमय प्रेममय सेवा करून असं सांगतात भगवंत। मग त्यांना ह्या सगळ्या समस्या नसतात जेव्हा आध्यात्मिक देह मिळतो थोडक्यात तेव्हा म्हणजे। आणि मग आपण म्हणून आपण कोण आहे तर ब्रह्म किंवा आत्मा असल्याचं आपण मनुष्यांनी समजून घेतलं पाहिजे। म्हणजे अहम ब्रह्मास्मि म्हणजे मी ब्रह्म आहे असा अर्थ होतो हे वाक्य। म्हणजेच काय, ब्रह्म ही संकल्पना भक्तीमध्ये पण आहे बरं का। आणि मग भक्तीमध्ये शुद्ध दिव्य स्तरावर जेव्हा एखादा स्थित होतं ना त्याला म्हणायचं ब्रह्मस्तरावर स्थित होणे। हा भाग आपण लक्षात ठेवूया। हा त्याला ह्या सगळ्या क्रियांचं ज्ञान होतं की आध्यात्मिक स्तरावर कशा असतात, आणि तो म्हणजे असा शुद्ध भक्त मृत्यूनंतर त्याला आध्यात्मिक देह प्राप्त होतो थोडक्यात, आणि तो मग भगवद्धामी जातो की एखादा भक्तांचा पार्षद सेवक बनतो, आणि त्याला मग त्या जन्म मृत्यू जरावादी समस्या नसतात, आणि त्यामुळे त्याला पुन्हा कधी तो परतून येत नाही ह्या पृथ्वी तलावर किंवा ह्या मर्त्य लोकांमध्ये। आणि मग पुढे ह्याच्यात भगवंत काय म्हणतात की म्हणून भगवत सेवेमध्ये असे जे चार प्रकारचे आपण भक्त अभ्यासले ना, मग ते असे आपापली उद्दिष्ट घेऊन येतात ते, हो की नाही। म्हणजे पूर्णपणे शुद्ध भक्तांच्या संपर्कात येतात आणि कृष्ण भावना भावित होतात, मग भगवंतांचा त्यांना दिव्य सत्संग प्राप्त होतो किंवा ते शुद्ध भक्त बनतात थोडक्यात। मग जे देवतांचे असे उपासक आहेत, काल आपण पाहिलं ना वेगवेगळ्या देवतांचे उपासक असतात, मग त्यांना कधीही भगवद्धामाची किंवा परमधामाची प्राप्ती होत नाही का, तर ते काय करतात म्हणजे अल्पज्ञान असल्यामुळे त्यांना म्हणजे हे माहितीच नसतं की भगवान ते परमेश्वर आहेत, आणि त्यामध्ये देवतांची उपासना करतात। मग जे श्रीकृष्णांची उपासना करतात त्यांना गोलोक वृंदावनची प्राप्ती होते, काल आपण अभ्यासलं। म्हणून कृष्ण भावना भावित जे कर्म करतात म्हणजेच भगवंतांची उपासना करतात, माम आश्रित ते म्हटले पाहिजे। मग ते केवळ त्यांनाच मग म्हणून केवळ आपण ब्रह्म म्हणू शकतो किंवा कृष्ण लोकाची प्राप्ती म्हणजे करण्याचा तेच प्रयत्न करत असतात म्हणजे। आणि म्हणून ते वास्तविकपणे ब्रह्मस्तरावर स्थित असतात, म्हणजे जे कृष्ण भावना भावित व्यक्ती असतात जे हळूहळू कृष्ण भावनेमध्ये दृढ होतात ते या स्तरावर स्थित असतात पहा। आणि म्हणून जे कुणी फक्त भौतिक बंधनातून आपल्याला मुक्त व्हायचे म्हणून भगवंतांची अर्च विग्रहाची म्हणजे आराधना करतात किंवा भगवंतावर ध्यान करतात, तर मग त्यांना सुद्धा म्हणजे भगवंतांना ब्रह्म का म्हणतात म्हणजे किंवा आपल्याला ब्रह्म का म्हणायचं अधिभूत हे सगळं कळतं, म्हणजे देवतांची उपासना करणारे भक्तांसारखं, म्हणजे त्यांना ते ज्ञानामध्ये ते दिव्य ज्ञानामध्ये स्थित होतात अल्पज्ञानी लोकांच्या तुलनेत। आणि मग पुढच्या श्लोकाचा आपण कसा संदर्भ घ्यायचा आहे, तर अशा पद्धतीनं कृष्ण भावना भावित आपण जेव्हा कर्म करतो तेव्हा भगवंतांची ठाई आपल्याला दृढ निष्ठा निर्माण होते, आणि मग मृत्यूच्या वेळी असा जो भक्त असतो ना त्याला कधीही म्हणजे कृष्ण भावना भावित व्यक्तीला मुळीच म्हणजे त्याला मृत्यू समयी भगवंतांचं विस्मरण होत नाही, त्यामुळे तो भगवत धामात किंवा गोलोक वृंदावनामध्ये जातो। मग आता हे सगळं आपण आता का समजून घेतलं तर ते आता पुढच्या आपण श्लोकात ऐकूया। मग त्याची पुढची स्लाइड घेऊ, हरे कृष्ण। हा हे आपल्या आजच्या अध्यायात आता आपण हे सगळं समजून घेणार आहोत। मग आता ब्रह्म म्हणजे कोण आहे, तर अविनाशी जीव किंवा म्हणजे आपला आत्म, म्हणजे आपला जो आत्मा आपण भगवंतांची जीवात्मक अंश आहोत, मग त्याला काय म्हणायचं ब्रह्म। मग जीवाचा नित्य स्वभाव म्हणजे काय अध्यात्म म्हणायचं त्याला, म्हणजे आपल्या शरीराचा कोण नियंत्रक आहे आत्मा, हो की नाही। आणि त्याचा जो नित्य स्वभाव आहे तो काय करतो शरीराचा आपल्या चेतनाशक्तीवर नियंत्रण करतो, आणि तो पण आहे भगवंतांचा जीवात्मक अंश आहे, आणि त्यानुसार तो भगवंतांची भक्तीमय प्रेममय सेवा करतो। मग हा जो जीवाचा नित्य स्वभाव आहे त्याला म्हणायचं अध्यात्म। मग आता आपण कर्म म्हणजे काय, तर हा जो जीवात्मा आहे तर तो म्हणजे भगवंतांची तटस्थ शक्ती ज्याला मार्जिनल पोटेन्सी किंवा एनर्जी म्हणतात। मग आपण तो जर भौतिक प्रकृतीशी त्याने संघ केला तर काय होतं, तर त्याला भौतिक प्रकृतीमध्ये तो येतो, आणि मग त्याला भौतिक प्रकृती एक शरीर प्रदान करते, मग ते पूर्वकर्मानुसार आणि पूर्वेच्छेनुसार काय असेल ते मिळतं, आणि त्यानुसार मग त्याला म्हणजे कुठलं जे काही शरीर मिळेल त्यानुसार त्याला कर्म करावं लागतं। मग ह्यालाच म्हणायचं कर्म, म्हणजे आपल्याला ते शरीर मिळावर आपल्याला त्यानुसार आपली ती इंद्रिय असतात तिथं, तर त्यानुसार कर्म सुरू होतं। त्या म्हणजे मला मांजराचं शरीर मिळेल, कुत्र्याचं मिळेल, पशुचं मिळेल एखाद्या म्हणजे किंवा देवतेचं मिळेल मनुष्य, त्यानुसार जे सुरू होतं आपल्याला कर्म मिळाल्यानंतर, आपलं म्हणजे शरीर मिळाल्यानंतर जे कर्म
मग त्याला काय म्हणायचं, भौतिक शरीराकडे नेणारी क्रिया म्हणजे त्याला कर्म म्हणतात, म्हणजे ते फलदायीच असतं म्हणजे असं. मग कारण आपल्या इच्छेमुळेच ते मिळतं आणि पूर्वकर्मानुसार म्हणजे ते सकामच झालं ना, म्हणून त्याला सकाम कर्म किंवा कर्म म्हणायचं. आणि मग जर आपण आध्यात्मिक म्हणजे ह्याच्याशी म्हणजे आपण आध्यात्मिक जगताशी आपण म्हणजे एक रूपाचा प्रयत्न केला, तर म्हणजेच काय आपण भगवंतांची भक्तीमय प्रेमय सेवा केली, तर त्याद्वारे काय होतं आपल्याला आध्यात्मिक जगतामध्ये म्हणजेच काय भगवत धामामध्ये स्थान मिळतं. आणि त्याद्वारे आपण काय होतो तर एक मिनिट हा, तर त्याद्वारे आपण काय होतो गोलोक वृंदावन मध्ये स्थित होतो, म्हणजे पुन्हा आपण कधीही परतून येत नाही. मग जर आपण भौतिक शरीर म्हणजे भौतिक प्रकृतीशी संघ केला तर काय होतं आपल्याला वेगवेगळे शरीर योनी ह्या सगळ्यामधून आपला म्हणजे जन्ममृत्यूच्या फेऱ्यामध्ये आपण येतच राहतो. आणि म्हणून आपलं कर्म जर आपण बदललं तर आपण पुन्हा गोलोक वृंदावन जाऊ शकतो भगवंतांच्या भक्तीमय प्रेम्य किंवा कृष्ण भावना भरित होऊन, म्हणजे जेव्हा भौतिक प्रकृतीमध्ये आपण येतो तेव्हा. तर हा भाग आपण इथे समजून घेतला. मग आधी यज्ञ म्हणजे काय, सर्वोच्च देवता म्हणजे भगवंतांचं जे विराट रूप आहे ज्यामध्ये सर्व देवदेवतांचा समावेश आहे त्याला म्हणजे आधी यज्ञ. मग आधीभूत म्हणजे काय तर भौतिक प्रकृती किंवा निसर्ग त्याला म्हणायचं आधीभूत. आणि आधी यज्ञ म्हणजे काय तर त्यागाचा आनंद कोण घेणार आहे, म्हणजे आधी यज्ञाचा भोक्ता कोण, म्हणजे भगवंत स्वतः, की त्यांचं जे परमात्मा स्वरूप आहे प्रत्येकाच्या हृदयामध्ये ते विष्णूंच्या संतुष्टीसाठी यज्ञ. आपण यज्ञ म्हणजे समर्पित कृती किंवा त्याग, आपल्या भौतिक आसक्तींचा आपण त्याग करतो की नाही, मग त्याला यज्ञ म्हणतो आपण, म्हणजे जे काही आहे ते. तर मग त्या त्यागाचा आनंद कोण घेत, तर भगवंत. आपण भगवंतांना अर्पण करतो यज्ञ, मग यज्ञाच्या मूळ संतुष्ट कोण होतात, भगवंत. म्हणून परमात्मा म्हणजेच आपल्या हृदयात स्थित जे परमात्मा स्वरूप आहे, की ज्या भौतिक म्हणजे प्रकृतीमध्ये आपण जेव्हा जीवात्मा म्हणून येतो तेव्हा आपल्याला मुक्तीप्रदाता कोण रूप आहे, त्यांचं परमात्मा स्वरूप आहे. म्हणून त्यांना काय म्हणतात, प्रभू पण म्हणतात. आपल्या सारख्या जीवांना मुक्ती देणारे ते प्रभू किंवा परमात्मा. मग अधियज्ञ कुठे राहतो, तर आपल्या हृदयामध्ये. आपल्या हृदयामध्ये परमात्मा स्वरूपात भगवंत स्थित आहेत, पुढे ते येणार आहे 15व्या अध्यात. मग मृत्यूच्या वेळी स्मरण कुणाचं करायचं, म्हणजे कसं करायचं, तर आयुष्यावर स्वराव करायचा. म्हणजे काय तर आपण परीक्षेच्या दिवशी पेपरच्या दिवशी अभ्यास करतो का, नाही की हो की नाही, तर आपण काय करतो तर आपण वर्षभर अभ्यास करतो. मग तसंच आहे, आपल्याला मृत्यूसमयी आपल्याला माहिती नाही की आपल्याला कशी परिस्थिती असेल, कंठ जड झालेला असेल, आपण शुद्धीवर असू की नाही माहिती नाही, आपल्या तोंडातून शब्द फुटेल की नाही माहिती नाही, आपण कसे असू कुठल्या परिस्थितीमध्ये असू माहिती नाही, निरोगी म्हणजे असूच असं नाही ना, शरीराची हालचाल होईल की नाही माहिती नाही, मग असं आपल्याला काही माहिती नाही. म्हणून आपण काय करायचं, आपण आयुष्यभर श्रीकृष्णांच्या पवित्र महामंत्राचा जप, म्हणजे त्यांचं नाम आपण वारंवार घ्यायचं, सराव जर केला तर काय होईल, तर त्या स्मरणाचा आणि आपण जर सराव केला तर आपल्याला काय होईल, मृत्यूसमयी आपोआपच आपल्या मुखामध्ये नाम असेल. की जसं कृष्ण भावनाभावित व्यक्तीच्या असते, म्हणजेच आपण कृष्ण भावनाभावित व्हायचा प्रयत्न केला, भगवंतांची भक्तीने प्रेमने सेवा करायचा प्रयत्न केला, प्रत्येक वेळी कृष्णाचं स्मरण करायचा प्रयत्न केला, तर निश्चितच आपल्याला म्हणजे मृत्यूच्या वेळी कृष्णांचं जर स्मरण झालं तर आपल्याला भगवत धामाची प्राप्ती होईल, हो की नाही. आता आपण पुढे जाऊ. हरे कृष्ण. श्री भगवान म्हणाले, अविनाशी दिव्य जीवाला ब्रह्म म्हटले जाते आणि त्यांच्या नित्य स्वभावाला अध्यात्म असे म्हणतात. जीवाच्या प्राकृत देहाच्या उत्पत्तीस कारणीभूत असणाऱ्या कार्यांना कर्म किंवा सकाम कर्म असे म्हणतात. हरे कृष्ण. हरे कृष्ण. मग आता भगवान काय म्हणाले की अविनाशी दिव्य जीवाला, म्हणजे कोण अविनाशी दिव्य जीव, म्हणजे आपला आत्मा, त्याला ब्रह्म म्हणायचं. आणि त्याचा नित्य स्वभाव मी सांगितलं जसं, म्हणजे तो काय आहे तर तो भगवंतांचा भक्तिमय प्रेम आहे, तो सेवा किंवा म्हणजे त्याचं उद्दिष्ट काय आहे, आत्मा काय दास आहे नित्य आपला, किंवा तो काय करतो म्हणजे पूर्ण आपला त्याला जे काही मिळते भौतिक प्रकृतीचं जे कार्यक्षेत्र मिळतं आपल्या त्याला, किंवा जे शरीर मिळतं, तर तिथं तो काय करतो तो वास करतो. आणि तिथे मग तो आल्यानंतर काय होतो, त्याचा संघ होतो भौतिक प्रकृतीशी, आणि त्यानुसार तो आपलं जे काही शरीर मिळालंय म्हणजे तर त्यानुसार त्याचं कार्य सुरू होतं. मग त्याला कर्म किंवा सकाम कर्म असं म्हणतात. मग म्हणजे त्या जीवाला म्हणजे आपल्या जीवात्म्याला थोडक्यात असं लक्षात घ्या, म्हणजे किंवा आपल्या आत्म्याला म्हणायचं. मग
आता इथे चित्रात दाखवलंय म्हणजे आता आपल्याला शास्त्रसंमत कोणती सांगितलीत कर्म, तर आपल्याला निषिद्ध कर्म कुठली सांगितलीत तर ते आपण लक्षात घेऊया. पुन्हा एकदा म्हणजे उजळणी करूया की आपण काय केलं पाहिजे, प्राण्यांविषयी आपल्याला करू ना पाहिजे, म्हणजे अहिंसेचं पालन केलं पाहिजे, हो की नाही, मांसाहार आपण करू नये म्हणजे शास्त्रामध्ये निषिद्ध सांगितलंय. त्यानंतर दुसरं काय सांगितलंय आणि हे कशासाठी सांगितलं, तर त्या प्राण्याला जेव्हा आपण मारतो तेव्हा तो पशु होणे म्हणजे त्याला पशुचे शरीर मिळाले, म्हणजे मला आता मनुष्य जन्म मिळालाय, पुढचा कुठला असेल माहिती नाही, जर पशुचा असेल तर तो पशु तो म्हणजे तो जीवात्माच असतो, तो म्हणजे जो कोणी पशु असेल त्याला जर मारलं तर त्याचा त्या म्हणजे ती जी उत्क्रांती असते त्याची त्या पशुवत जीवनात ती ती आपण खंडित करतो, त्या पशुचा वध करून किंवा त्याची हिंसा करून आणि त्याला पुन्हा त्या योनीमध्ये म्हणजे अमुक महिने अमुक दिवस अमुक तास असं जे काय त्याचा कार्यकाळ असेल पुन्हा जन्म घ्यायला लागतो. आणि पुन्हा तो जेव्हा पशु होईल, पुन्हा तो जेव्हा मनुष्य होईल आणि आपण पशु होऊ तेव्हा नक्की तो आपली हत्या करेल. कर्मफल सिद्धांतानुसार अशा पद्धतीने म्हणजे आपल्याला प्रत्येक कर्माचं फलदायी म्हणजे जे म्हणजे फळ आहे किंवा प्रक्रिया आहे फलदायी ती भोगायला लागत असते. मग हा भाग लक्षात ठेवूया आपण आणि म्हणून मांसाहार करू नये. दुसरं रेग्युलेटिव्ह प्रिन्सिपल काय किंवा शास्त्र म्हणजे म्हणजे काय आहे, तर अशा पद्धतीने म्हणजे आपण अर्थार्जन जे आहे तर ते अवैध मार्गाने म्हणजे असं जुगार किंवा अशा चुकीच्या मार्गाने अर्थार्जन करू नये आणि त्यामुळे आपण प्रामाणिक मार्गानेच अर्थार्जन किंवा प्रामाणिकपणेच करावं. मग तिसरं त्याला सत्यता म्हणायचं. मग तिसरं आहे काय तर आपलं शौच म्हणजे आपल्या शरीराची स्वच्छता किंवा तपस्या म्हणू आपण त्याला. तर आपल्या शरीरामध्ये आपण वेगवेगळी व्यसनं किंवा अल्कोहोल धूम्रपान असं काही म्हणजे असं शरीराची आपण स्वच्छता का करायची, तर आपल्या शरीरामध्ये भगवंत राहतात, भगवंतांचं मंदिर आहे, आपल्या परमात्मा स्वरूपात भगवंत उपस्थित आहे, म्हणून शरीर आपलं स्वच्छ पाहिजे. शरीराची आंतरमनाची पण आपली स्वच्छता म्हणजे पवित्र महामंत्राचा जप आणि त्याचबरोबर बाह्य स्वच्छता पण आपण करायची, म्हणजे असे कुठलेही म्हणजे असे पदार्थ आपल्या शरीरामध्ये आपण घेऊ नये. मग पुढे आपण काय अभ्यासलं की गृहस्थ जीवनामध्ये म्हणजे आपल्या पत्नी सोडून कुणी म्हणजे गृहस्थाश्रमातील लोकांनी म्हणजे असे अवैध म्हणजे संबंध ठेवू नये किंवा अनैतिक संबंध असू नये. तर हे गृहस्थाश्रमातलं म्हणजे काय आहे तर ब्रह्मचर्यवत की आपल्या पत्नीशी पण संयमित आपले म्हणजे आपलं जे काम जीवन आहे ते असावं आणि हे ब्रह्मचर्य व्रत असं म्हटलंय पुढच्या 18 आणि त्याचबरोबर कुठल्याही परस्त्रीशी आपण लैंगिक संबंध ठेवू नये. मग हे काय आहे तर तपस्या आहे, आपल्या इंद्रियांना आपण नियमित तर करतो आणि शौच पण आहे, आपल्या योनीची शुद्धता राहते. तर आणि किंवा जे ब्रह्मचर्य व्रतात असतात म्हणजे जे अध्ययन करत असतात तर त्यांनी देखील ब्रह्मचर्य व्रत म्हणजे आपलं विद्याभ्यास म्हणजे पूर्ण होईपर्यंत कठोरपणे ब्रह्मचर्य व्रताचं पालन केलं पाहिजे. पूर्वीच्या घरी गुरुगृही त्यासाठी पाठवतात आणि तिथं कडकपणे कठोरपणे ब्रह्मचर्य व्रताचं पालन करून संपूर्ण शिक्षण म्हणजे शिक्षा आदी ग्रहण केले जात असते आणि मग गृहस्थाश्रमामध्ये गुरु आज्ञेनुसार प्रवेश मिळत असते. असे म्हणजे इतकं सगळं म्हणजे का आपण अभ्यासायचं तर आपलं कर्म आहे त्याच्यावरच अवलंबून असतं की त्याचे फलदायी परिणाम. आणि ह्यासाठी हे जे शास्त्र संमत आहे आणि जे शास्त्र निषिद्ध आहे तर ह्या चार रेग्युलेटिव्ह प्रिन्सिपल्स म्हणून आपण इस्कॉन मध्ये आपण त्याचं आचरण करतो. आता आपण पुढे जाऊ. हरे कृष्ण. हे देवा भूतावर निरंतर परिवर्तनशील असणाऱ्या भौतिक प्रकृतीला अधिभूत असे म्हणतात. चंद्र सूर्यासारख्या देवदेवतांचा समावेश असणाऱ्या परमेश्वराच्या विराट रूपाला अधिदेव असे म्हणतात. आणि प्रत्येक देवधारी जीवांमध्ये परमात्मा रूपाने मी पुरुषोत्तम भगवान वास करतो आणि मलाच अधियज्ञ यज्ञाचा अधिष्ठाता असे म्हटले जाते. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. आता देहभूतावर हे आपण पाहिलं की निरंतर परिवर्तन असलेली भौतिक प्रकृती तिला अधिवित म्हणायचं म्हणजे काय ती निर्माण होते, भगवंत तिला निर्माण करतात. दृष्टिकटाक्ष म्हणजे भगवंतांनी म्हणजे एक टाकला तर म्हणजे काय होतं की ही भौतिक प्रकृती निर्माण होऊन तिथे जीव गर्भस्थ होतात सगळे भौतिक प्रकृतीच्या योनीमध्ये. आणि मग ही ती पुन्हा काय होते भगवंत कार्यान्वित करतात, तिचं पालन पोषण करतात आणि पुन्हा म्हणजे तिला काय आहे म्हणजे उत्पत्ती तिचा आहे, त्यानंतर काय आहे तर तिचा विकास आहे, त्यानंतर ती कार्यान्वित होते, पुन्हा तिचा क्षय किंवा ऱ्हास होतो आणि ती नष्ट होते प्रलयाच्या वेळी. आणि मग ते सगळे जीवात्मे पुन्हा भगवंतांच्या आश्रयाखाली
खाली येतात, म्हणजे भौतिक प्रकृतीला ती निरंतर म्हणजे असं हे चक्र चालूच राहतं, तर त्यामुळे तिला निरंतर परिवर्तनशील म्हणजे ती अधिभूत आहे. चंद्र सूर्यासारखे देवदेवतेंचा समावेश असणाऱ्या परमेश्वराच्या विराट रूपाला अधिदेव असं म्हणतात म्हणजे. आणि मग प्रत्येक देहधारी जीवामध्ये जो परमात्मा रूपाने भगवंत स्वतः आहेत, पुरुषोत्तम म्हणजे जे स्वरूप म्हणजे पुरुषोत्तम भगवान आपण म्हणतो की जे वास करतात, त्यांना काय म्हणायचं अधियज्ञ किंवा यज्ञाचा अधिष्ठाता. आता इथं लक्षात ठेवूया आपण की इथं सुरवंटाचं चित्र आहे बरं का. सुरवंट जो आहे तो फुलपाखरू त्याच जीवनात बनतो की नाही. मग आपण जर अशा पद्धतीने ह्या भौतिक प्रकृतीत आपण येतो म्हणजे, पण आपण जरी सुरवंट बनून आलो तरी पण आपण भक्तिमय प्रेममय सेवा म्हणजे उदाहरण घेऊया म्हणजे आपण मनुष्य किंवा म्हणजे आपल्याला भगवंतांनी सुसंधी दिली आहे ना की आपण भगवंतांची भक्तिमय प्रेममय सेवा करून कृष्ण भावनाभावित कर्म करून कृष्ण भावनेमध्ये जर दृढ झालो तर आपण निश्चितच या जन्मीच गोलोक वृंदावन किंवा भगवद्धामाची प्राप्ती करू. मग हे आपण या फुलपाखरच्या धरणातून शिकायचं की सुरवंटाचं फुलपाखरू त्याच जन्मात होतं हो की नाही म्हणजे. तर तसंच अगदी आपण भगवंतांच्या कृपेस पात्र होऊ शकतो. आता आपण पुढे जाऊ. अनंत काले च मामेव स्मरन मुक्त्वा कलेवरम य प्रयाति समद्भावम याति नास्तत्र संशया. हरे कृष्ण. आणि जो मृत्यू समय केवळ माझे स्मरण करून आपल्या देहाचा त्याग करतो तो लगेच माझ्या स्वभावाला प्राप्त होतो, यात मुळीच शंका नाही. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. आता पहा मृत्यू समयी भगवंतांचं जो स्मरण करतो म्हणजे केवढं मोठं सांगितलं पहा भगवंतांनी, लक्षात ठेवूया. मग जो भगवंतांचं स्मरण करतो म्हणजे भगवंतांचं स्मरण केलं, आपण कृष्णांचं स्मरण केलं, आपल्याला कृष्ण लोक मिळणार, भगवद्धाम मिळणार. आणि तो लगेचच म्हणजे भगवद्धामाची त्याला प्राप्ती होते. पहा मग इथे चित्रात दाखवलं की जे भीष्म पितामह आहेत तर त्यांच्या समोर कृष्ण उभे होते. आणि मग जेव्हा त्यांचा मृत्यूचा समय आला तर तेव्हा त्यांनी काय केलं, भगवंतांची स्तुती केली, त्यांच्या कथा लीला यांचं वर्णन केलं आणि स्तुती सुनण्यास गात भगवंतांना समोर प्रत्यक्ष पाहत होते. म्हणजे छान छान कथा त्यांचं श्यामसुंदर रूप आठवत होते, कृष्ण कथा लीला यांना त्यांचं ते स्मरण करत होते. त्या आणि मग त्यांनी स्तुती जी गायली मग ते म्हणजे विष्णू सहस्त्र नाम महाभारताच्या शांती पर्वमध्ये ह्याचा उल्लेख आहे. अशा पद्धतीने त्यांनी भगवंतांना समोर तर पाहिलंच पण प्रत्यक्ष त्यांचा म्हणजे त्यांचं स्मरण करत त्यांची स्तुती गात म्हणजे त्यांच्या लीला अशा पद्धतीने म्हणजे भगवंतांचं स्मरण करत थोडक्यात त्यांनी आपल्या देहाचा त्याग केला. आणि त्यामुळे काय झालं की भगवद्धामाची त्यांना प्राप्ती झाली. म्हणजे त्यामुळे ते 12 महाजनांपैकी एक आहेत का, म्हणजे त्यामुळे भगवंत तिथे काय सांगतात, माझ्या स्वभावाची प्राप्ती होते म्हणजे भगवद्धामाची प्राप्ती होते यात शंकाच नाही. आता आपण पुढे जाऊ. आणि याच्यातनं आपण काय शिकायचं, म्हणून आपण आयुष्यभर भगवंतांचं पवित्र नाम जर घेतलं तर आपल्याला काय होईल की मृत्यू समयी भगवंतांच्या नामाचं स्मरण होईल. आता इथे चित्रात दाखवलं पहा, शेकडो आणि हजारो जीव प्रत्येक क्षणी मृत्यूला भेटतात परंतु एक मूर्ख प्राणी तरी स्वतःला मृत समजतो आणि मृत्यूची तयारी करत नाही. ही जगातील सर्वात अद्भुत गोष्ट आहे. म्हणजे काय, ही गोष्ट आहे बरं का. म्हणजे युधिष्ठिर महाराज जे होते आणि पांडव म्हणजे सगळे, तर हे वनामध्ये जेव्हा वनवासात होते ना तेव्हा त्यांना तहान लागली. मग तिकडे अर्जुन पहिल्यांदा गेला पाणी आणायला. मग तर तो म्हणाला मी जातो आणि समोर तळ्या तिथून पाणी घेऊन येतो. मग तो बराच वेळ परत आला नाही. मग भीम गेला, मग परत ते तीन भाऊ गेले, कोणीच परत आले नाही. मग युधिष्ठिर गेले तर तिथं घडलं होतं काय, तर ते त्यावेळेचे ते म्हणजे यक्षांची किंवा त्यांना गंधर्व असं म्हणतात का, म्हणजे ते त्यांची येण्याची वेळ होती तिथं पाणी प्यायला. आणि मग त्यावेळेला अर्जुन तिथे गेला आणि मग ते म्हणाले आमची वेळ आहे आणि तुम्ही नंतर या, मानवांची वेळ संपली. तर ते म्हणाले नाही नाही मला तहान लागली मी पाणी घेणार. मग त्याचं युद्ध झालं आणि मग तिथं म्हणजे ते खूप घायाळ म्हणजे युद्ध अवस्थेत तसेच पडले होते. म्हणजे मग असं प्रत्येकाचं झालं म्हणजे प्रत्येकाचं तिथे युद्ध झालं अशा पद्धतीने. मग युधिष्ठिर महाराज असतात ते म्हणतात कोणी यांची अवस्था माझ्या बंधूंची अशी केली, काय झालं असं विचारतात, काय अपराध घडला कृपया सांगा. मग ते झाडावर बसलेले असतात ते सांगतात की अशा पद्धतीनं घटना घडली. मग ते क्षमा कर मागतात त्यांना आणि म्हणतात की कृपया तुम्ही मला उपाय सांगा की मी काय करावं, म्हणजे तुम्ही माझ्या बंधूंना जिवंत कराल, म्हणजे पुन्हा पहिल्यासारखं कराल थोडक्यात. मग ते सांगतात की मी 5 प्रश्न विचारेन, त्याची तू उत्तरं दिलीस तर मी यांना पूर्ववत करेन. मग जे 5 प्रश्न असतात त्यातला 5वा प्रश्न आहे हा की शेकडो आणि हजारो जीव, म्हणजे ते म्हणतात की हा पृथ्वी म्हणजे त्याचं हे उत्तर आहे त्या प्रश्नाचं की हा पृथ्वी लोकावर किंवा मृत्यू लोकावर सगळ्यात आश्चर्यकारक गोष्ट किंवा घटना कुठली, तर ते सांगतात युधिष्ठिर महाराज की शेकडो हजारो जीव आपल्यासारखे म्हणजे जीवात्मा प्रत्येक क्षणी मृत्यूला भेटतात, म्हणजे जन्म मृत्यूच्या फेऱ्यात ते येत राहतात ओके. परंतु तरी सुद्धा मूर्ख प्राणी स्वतःला म्हणजे आपण
मृत समजतो, म्हणजे म्हणजे इथं मृत हा शब्द चुकलाय, अमर समजतो पाहिजे. म्हणजे काय, आपल्याला प्रत्येक वेळी जन्म मृत्यूच्या फेऱ्यात यावं लागतं मनुष्य देह मिळाल्यावर, पण आपण स्वतःला कधीच मरणार नाही आपण आपलं असं समजतो, आणि मृत्यूची काहीही आपण तयारी करत नाही. मग हीच जगातली सगळ्यात अद्भुत गोष्ट आहे. मग आपण भरपूर संपत्ती साठवतो, मग आपण आपल्या नातवंड आपली मुलं पण साठवतात, आपली नातवंड पण साठवतात, सगळ्यांना माहित असतं की आपल्याला मृत्यू आहे, पण ते स्वतःला कसं समजत असतं मी कधीच मरणार नाही. म्हणजे उदाहरण घेतलं आपण, त्यामुळे तो मृत्यूची काहीही तयारी करत नाही. हीच सगळ्यातली अद्भुत गोष्ट आहे असं युधिष्ठिर मला सांगतात, आणि हे सगळं ऐकल्यावर मग ते प्रसन्न होतात, आणि मग पुन्हा पांडव आहेत ते पूर्ववत होतात. ह्याच्यावर आपण काय समजायचं, म्हणजेच काय की आपल्याला जरा मरण आणि व्याधी आणि जन्म या चार समस्या आहेत आपल्या भौतिक देहाला, या भौतिक प्रकृतीमध्ये. म्हणून आपण काय केलं पाहिजे, यातून कायमची मुक्ती हवी असेल आपल्याला, जन्म मरणाच्या फेऱ्यात यायला नको असेल, तर आपण काय केलं पाहिजे, भगवंतांच्या पवित्र महामंत्राचा जप, आणि तो कसा केला पाहिजे, आयुष्यभर सराव केला पाहिजे, म्हणजे आपल्याला भगवत धामाची प्राप्ती होईल. आता पुढे जाऊ. यम यम वापी स्मरण भाव त्याज कलेवंतम तम वेति ते सदा तद्भाव पावित. हरे कृष्ण. हे कौंतेय, आपल्या देहाचा त्याग करीत असताना मनुष्य ज्या ज्या भावांचे स्मरण करतो त्या त्या भावांची तो निसंदेह प्राप्ती करतो. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. आता इथे समजून घेऊया की आपण आपल्या देहाचा त्याग जेव्हा करत असतो प्रत्येक मनुष्य, तर तेव्हा ज्या भावात तो असतो, म्हणजे ज्याचं स्मरण करत असतो, म्हणजे ज्या भाव म्हणजे जो विचार, तर त्याला त्या त्या भावाचे म्हणजे त्या विचारानुसार त्याला शरीर मिळतं थोडक्यात. म्हणजे काय पहा, म्हणजे भगवंतांनी काय सांगितलं त्याचं उदाहरण, म्हणजे भरत महाराजांच्या मनात मृत्यू समयी कुणाचा विचार होता, आपण ती गोष्ट ऐकली, तर हरणाचा विचार होता, त्या हरणाचं काय होईल, आणि म्हटल्यावर त्यांना हरणाचंच शरीर मिळालं पुढचं. म्हणजे आपण ज्या भावाचा विचार करतो त्या भावाचं आपल्याला शरीर मिळतं, जो मनात विचार. म्हणून आपण काय करायचं, कृष्णांचा विचार करायचा, म्हणजे आपल्याला गोलोक वृंदावर कृष्णांसारखं शरीर मिळतं. आध्यात्मिक जगत काय असतं, आपल्याला देह आध्यात्मिक देह कृष्णांसारखा मिळतो, आणि तिथे आपण भगवंतांची भक्तिमय प्रेममय सेवा करू शकतो, आणि पुन्हा या भौतिक जगात आपण कधीही परतून येत नाही. म्हणून आपण काय करायचं, कृष्णांचं आयुष्यभर स्मरण करायचं, सतत सराव करायचा, मुखात सतत नाम पाहिजे आपल्या, आणि भगवंतांची भक्तिमय प्रेममय सेवा, प्रत्येक कर्म भगवंतांसाठी. जेव्हा आपण असं करू तेव्हा निश्चित आपल्याला काय होईल, भगवंतांची प्राप्ती होईल किंवा भगवत धामाची प्राप्ती होईल. आणि अन्यथा आपल्या डोक्यातही सगळे वेगवेगळे विचार असतील, तर त्यानुसार भरत महाराजांचं जसं झालं तसं आपल्याला तो देह मिळेल. म्हणून आपण आजपासून काय करायचं, सतत भगवंतांचं नाव घ्यायचं, भगवंतांच्या पवित्र महामंत्राचा जप करायचा, आणि आपण त्यांचा प्रसाद ग्रहण करायचा, नवविधा भक्ती, हे तर सगळं करायचंच, पण आपल्या मुखात आणि भगवंतांचं नाम पाहिजे, आणि आपल्याला त्यांच्या श्याम सुंदर रूपाचं, की जे भगवंतांचं मूळ दिव्य रूप आहे, तर त्याचा आपण स्मरण करायचा प्रयत्न करायचा. चॅन्ट मेडिटेशन म्हणतात, म्हणजे ध्यान, समोर ते रूप आठवायचं आणि त्यानुसार तो कानांनी आवाज ऐकायचा, आपण जे म्हणतो तो पवित्र महामंत्राचं म्हणजे जप, अशा पद्धतीने हळूहळू हळूहळू आपलं मन बुद्धी सगळं काही भगवंताच्या ठाई एकाग्र व्हायला सुरुवात होते. आता आपण पुढे जाऊया. हा, ही गोष्ट अभ्यासली आपण, पुढे जाऊ. आता जे पुढच्या स्लाइड्स तुम्ही, हा, तस्मात् सर्वेषु कालेषु मामनुस्मर युद्ध च मय्यर्पित मनोबुद्धिर् मामेवैश्यस्य संशय. म्हणून हे अर्जुना, तू सदैव माझ्या कृष्ण रूपात विचार कर, आणि त्याच वेळी तुझे युद्धाचे विहित कर्तव्य पार पाड. मला समर्पित केलेले तुमचे कार्य आणि तुमचे मन आणि बुद्धी माझ्यावर स्थिर केल्याने तुम्ही निसंशयपणे माझी प्राप्ती कराल. हरे कृष्ण. हरे कृष्ण. मग म्हणून ते काय म्हणतात अर्जुनाला, की तू सदैव म्हणून काय कर, माझा कृष्णाचा रूपाचा म्हणजे श्यामसुंदर रूपाचा विचार कर, आणि तुझं युद्धाचं विहित कर्तव्य म्हणजे कर्तव्य कर्म. म्हणजे भगवंत कुठेही असं म्हणत नाहीत की आपलं कर्तव्य कर्म करू नका, ते सांगतात तुमचं रोजचं जे काही कर्तव्य कर्म आहे, नोकरी नंतर तुमचं जे काही व्यवसाय, म्हणजे जे काही तुम्ही करता ते सगळं करा. म्हणजे अर्जुनाचं काय आहे, क्षत्रिय म्हणून कर्तव्य कर्म तर युद्ध करणं, मग ते तू कर, आणि ते करत असताना मला समर्पित केलेलं तुमचं, म्हणजे ते त्याचं जे फळ आहे ते मला समर्पित करा,
करा किंवा ते कर्म मला समर्पित करून माझ्या संतुष्टीसाठी जर तुम्ही केलं तर काय होईल, जे माझ्यावर मन आणि बुद्धी एकाग्र केलं किंवा स्थिर केल्यामुळे काय होईल, नक्कीच तुम्हाला भगवंतांची प्राप्ती होईल. म्हणजे आपण ते करत असताना भगवंतांच्या पवित्र महामंत्राचा जप केला, भगवंतांचं स्मरण केलं आणि त्यांना स्मरण शरण जाऊन तुम्ही म्हणजे त्यांच्या आनंदासाठी आपण ते कर्म केलं तर निश्चित काय होईल, आपलं मन बुद्धी त्यामुळं भगवंतावर स्थिर राहील आणि त्यामुळे आपल्याला काय होईल, भगवंतांची प्राप्ती होईल असं भगवंत सांगतात. मग हाच भगवद्गीतेचा सगळ्यात महत्वाचा आपल्यासारख्या भौतिक लोकांसाठी हा मोठा संदेश आहे. पर्यावरणाचा गैर म्हणजे एक अपसमज होतो, तर भगवंत कुठे कर्म त्यागा सांगत नाही, तर ते करा, तुमचं विहित कर्तव्य कर्तव्य कर्म तुम्ही केलंच पाहिजे. ते करत असताना तुम्ही काय करायचं, तर माझ्यावर मन आणि बुद्धी एकाग्र करायचं आणि त्याद्वारे काय होईल, तुम्ही माझी प्राप्ती करू शकाल. किंवा मुखाने पवित्र महामंत्राचा जप करत करता आपण कर्म केलं म्हणजे भगवंताचं स्मरण झालं, भगवंताच्या मन बुद्धी आपली एकाग्र झाली, त्याद्वारे आपण भगवंतांची प्राप्ती करू शकतो. म्हणजेच काय की इथं आपण लक्षात घेऊया की म्हणजे अशा पद्धतीने हा भगवंत पवित्र म्हणतो भगवंतांना एक गोष्ट तेव्हा निश्चितच काय होतं, ते कृष्ण कर्म होतं किंवा आध्यात्मिक कर्म कृष्ण भावना वैकरण. त्यामुळे काय होतं, आपले जे काही हे असतात फलदायी प्रक्रिया त्या सगळ्या म्हणजे निर्माण होत नाहीत आणि आधीच्या असतात त्या नष्ट होऊन जातात. त्याद्वारे आपण या तीन गुणांच्या बंधनातून मुक्त होतो आणि आपण गुणातीत होतो म्हणजेच भगवंतामाची प्राप्ती करतो, भगवंतांची प्राप्ती करतो, मुक्तात्मा होतो आणि आपल्या मृत्यूनंतर मग आध्यात्मिक देह प्राप्त होऊन आपण भगवद्धामी जातो. मग हा भाग आपण लक्षात घेऊया म्हणजे इथे. आणि मग अर्जुनाला भगवंत म्हणून काय सांगतात की म्हणून तू उठ दृढ निश्चयाने आणि काय कर म्हणजे तस्मात सर्वेषु कालेषु मामनुस्मर युद्ध च, म्हणजे काय तू कर्तव्य कर्म जे आहे तर ते तू कर, म्हणजे तू युद्ध कर असं सांगतात. एका गोष्टीत पाहा प्रल्हाद महाराज की जे त्यांची भक्ती आहे ती आईच्या गर्भातूनच सुरू झाली. म्हणजे कयाधू त्यांच्या गर्भात असताना नारद मुनींकडून कृष्ण कथा ऐकायचे, मग ते काय करायचे, आपले जे असुर होते ना मित्र त्यांना आपल्या म्हणजे गुरुकुलातल्या तिच्या वेळेत अभ्यासाचा ते कृष्ण कथा सांगायचे आणि कृष्णाचं संकीर्तन भजन गाऊन त्यांना पण शिकवायचे. म्हणजे त्या असुर मुलांना आशीर्वाद द्यायचे की हा कुठून, आपण तर असुर कुलात जन्माला आलो आणि हा कुठून हे सगळं विष्णूंच्या विषयीच शिकून आलाय आणि कुठून हे सगळं करतोय. म्हणजे अशा पद्धतीने म्हणजे इतकं शुद्ध भक्त असे प्रल्हाद महाराज होते आणि ते काय करायचे सतत, म्हणजे प्रल्हाद महाराज हे त्याचं उदाहरण आहे की सतत भगवंतांचं नाव त्यांच्या मुखात असायचं. भा आता आपण पुढे जाऊया. अभ्यास योग युक्तेन चेत्सानान गामिना परमं पुरुषं दिव्य याति पार्थान चिंतयन. हरे कृष्ण, जो परम पुरुष भगवंताचे ध्यान करतो त्यांचे मन सतत माझ्या स्मरणात गुंतलेले असते, मार्गापासून अविचलित असते, तो हे पार्थ अर्जुना तो माझ्यापर्यंत नक्की पोहोचतो. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. मग आता परम पुरुषांचे म्हणजे जो ध्यान करतो भगवंतांचे सतत, जो भगवंतांच्या म्हणजे नामस्मरणात जे मन गुंतवलेलं आहे तर त्याला नक्की भगवंतांची प्राप्ती होते. आणि समजा मार्गापासून अविचलित झाला तरी काय होतं, म्हणजे त्याला भगवंत काय करतात, पुन्हा मार्गावर आणतात म्हणजे थोडक्यात. आणि मग अशा पद्धतीने त्याला म्हणजे भगवद्धामाची प्राप्ती होते. मग आता ह्याच उदाहरण पहा काय, तर म्हणजे कशा पद्धतीने म्हणजे तर एक ब्राह्मण म्हणजे याचं उदाहरण आहे अजामिल, त्याला पुष्पक विमान घ्यायला आले आणि हे वैकुंठातले लोक आहेत. वैकुंठात कसे असतात, चतुर्भुज विष्णू रूप आहे, तर त्यांचे दूत पण तसेच आहेत, चार हात असणारे वैकुंठ लोकात. मग वैकुंठ लोकात गेलो की आपल्याला तसाच देह मिळतो, आपण पण तसेच चतुर्भुज असतो. मग आता पुढे चित्रात पाहूया, ज्या अजामिल नावाचा जो ब्राह्मण होता तर तो अत्यंत म्हणजे शुद्ध असा चांगला ब्राह्मण होता, विधिविधानाचं पालन करायचा. मग तो जंगलात गेला एकदा फुलं आणायला आणि त्यानं पाहिलं की स्त्री आणि एक पुरुष एकत्र येऊन म्हणजे अशा पद्धतीने क्रियाकलाप त्यांचे चालू होते. मग ते सगळं पाहिल्यानंतर त्याचं मन विचलित झालं असतं आणि मग थोड्या दिवसांनी त्यानं त्या स्त्रीशी संघ केला, मग तिच्याशी विवाह केला आणि आपल्या घरातली बायका मुलं त्यांना सगळ्यांना घरातून हकलून लावलं आई वडील आणि मग तिच्यासोबत तो राहू लागला. मग त्याला भरपूर मुलं झाली आणि सगळी चुकीची कर्म तो करायला लागला, चोरी म्हणजे सगळं मांसाहार सगळं म्हणजे अशा पद्धतीने. आणि मग त्याचा मृत्यूची वेळ आली, मग त्याचा धाकटा मुलगा होता त्याचं नाव होतं नारायण. मग त्यांना घाबरून त्याला हाक मारली म्हणजे मृत्यूची वेळ आली, त्याला यमदूत दिसले. मग त्याची पुढची स्लाइड घेऊया, त्या चित्रात यमदूत दाखवले. मग तेव्हा त्यानं काय केलं की नारायण असं म्हणून हाक मारली आणि म्हटलं ते यमदूत पण आलेले होते आणि हे नारायण म्हणजे त्यांचे विष्णूचे दूत आले. आणि मग ते प्राणहरण करायला जे यमदूत आले होते
तर ते म्हणाले म्हणजे आम्ही घेऊन जाणार आहे, त्याला न्यायला आलोय. तर विष्णुदूत म्हणले नाही नाही आमच्या स्वामींना हाक मारली आता, मग तुम्ही यांना नेऊ शकणार नाही. अशा पद्धतीने त्यांच्यामध्ये वाद विवाद झाला. मग हे पाहून म्हणजे अजामिल आहे तर तो म्हणजे पश्चाताप झाला त्यांना, आणि त्यांनी भगवंतांची क्षमा मागितली. मग त्यांना म्हणजे वृंदावन कडे जाऊन त्यांनी तप केलं, तपस्या केली, म्हणजे त्याला संन्यास आश्रम स्वीकारला आणि तप केलं. मग त्यानंतर म्हणजे त्याला भगवत धामाची प्राप्ती झाली. मग आता आपण पुढे जाऊ. म्हणजेच काय भगवंत काय सांगतात, आपण विचलित जशी झालो तरी आधी आपण जी भगवंताची भक्तीमय प्रेमय सेवा केली असते, भगवंताचं स्मरण किंवा असं केलेलं असतं, तर भगवंत आपल्याला म्हणजे अशा पद्धतीने आपल्याकडून म्हणजे व्यवस्थित कर्म करून तर घेतातच, पण आपल्याला अंतस्थ प्रेरणेद्वारे आपल्याला पुन्हा भक्तीमध्ये आणतात. म्हणजे केवढी मोठी गोष्ट आहे पहा. आता आपण पुढे जाऊ. हा माताजी वाचू. हरे कृष्ण. मनुष्याने परमपुरुषाचे सर्वज्ञ पुरातन नियंता अनुपेक्षा ही सूक्ष्म सर्व गोष्टींचे पालन करता सर्व भौतिक कल्पनाच्या अतीत असणारे अतिच्य आणि नित्य पुरुष या रूपामध्ये ध्यान केले पाहिजे. परम पुरुष सूर्याप्रमाणे तेजस्वी आहेत, ते भौतिक प्रकृतीच्या पलीकडे अर्थात दिव्य आहेत. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. मग आता मनुष्याने काय परमपुरुषांचे म्हणजे परमपुरुष म्हणजे कोण आहेत, भगवंत. म्हणजे आता आपण कृष्ण राम या सगळ्या पुरुष अवतार आहेत ना भगवंतांचे, यांच्यावर आपण उपासना करतो हो की नाही. म्हणजे काय हे पुरुष अवतार आहेत. मग भगवंत हे काय, तर नारद पुराणात काल मी म्हटलं सांगितलंय तसं, म्हणजे पुरुषावतार जी म्हणजे शक्ती म्हणजे, तर त्याद्वारे काय करतात म्हणजे भगवंतांचा महाविष्णू अवस्थार आहे. मग ते काय आहेत, बीज प्रदाता पिता आहेत हो की नाही आपल्या सगळ्यांना. म्हणून त्यांना काय म्हटलंय, परमपुरुष सर्वश्रेष्ठ. सर्व म्हणजे भगवंत परमात्मा स्वरूपात आपल्या सगळ्यांचे हृदय स्थित असतात, त्यामुळे सगळ्या जीवांविषयी त्यांना माहिती असतं. म्हणून त्याला सर्व पुरातन म्हणजे काय म्हटलंय, पुरातन म्हणजे पूर्वीपासून म्हणजे भगवंत उपस्थित आहेत. म्हणजे गोविंद आदी पुरुषम तम हम भजामी असं ब्रह्माजी म्हणतात ब्रह्मसंहितेमध्ये. म्हणजे तर म्हणजे काय, पुरातन पुरुष पूर्वीपासून आहेत, ते आदी पुरुष आहेत. मग नियंता म्हणजे आपल्या सगळ्यांची सर्वोच्च नियंत्रक भगवंत आहेत. मग अणुपेक्षा सूक्ष्म म्हणजे आपला आत्मा किती छोटा आहे पहा. म्हणजे आपल्या केसाचं जे टोक आहे त्याचा 10,000 वा भाग केला तो म्हणजे काय आहे, आपला आत्मा. म्हणून भगवंत कसे, आत्मा काय आहे, भगवंतांचं आपण आध्यात्मिक स्फुल्लिंग आहोत, एक अंशात्मक भाग आहोत. म्हणून अणुपेक्षा सूक्ष्म असं म्हटलंय. सर्व गोष्टींचे पालन तर कोण आहेत, भगवंत आहे. ती भौतिक प्रकृती भगवंत निर्माण करतात त्यांच्या भौतिक शक्ती विस्तारांच्या द्वारे हो की नाही, आणि त्याचं नियंत्रण भगवंत स्वतः करतात. मग अची म्हणजे भगवंत कसे आहेत, पालन करतायत सगळं, पोषण पालन भगवंतच करून घेतात आपल्या वेगवेगळ्या शक्तींद्वारे. मग सर्व भौतिक कल्पनांच्या अतीत म्हणजे आपल्या भौतिक शरीर अपूर्ण इंद्रिय आहेत, ह्याच्याद्वारे आपण भगवंत जे आध्यात्मिक आहेत आणि त्यांच्या इतक्या शक्तीचे विस्तार सगळ्या पद्धतीने सगळ्याचं नियंत्रण करतात. हे सगळं आपले विचार बुद्धी मानसिक तर्कच्या पलीकडे आहे, म्हणजे कल्पनांच्या आपल्या अतीत असणारे. म्हणून त्यांना काय म्हणायचं, अचिंत्य म्हणजे असं त्यांच्या शक्ती आहेत त्या, म्हणजे अचिंत्य भेदाभेद तत्व असे भगवंत आहेत आपले. आणि ते त्यांच्या अशा शक्तींद्वारे हे सगळं नियंत्रण करत असतात, सगळं पालन पोषण करत असतात असे ते भगवंत आहेत. आणि नित्य पुरुष म्हणजे सदैव उपस्थित असतात, शाश्वत. म्हणजे भगवंत कसे आहेत, सच्चित आनंद, म्हणजे सतत शाश्वतपणे ते उपस्थित आहेत. पूर्ण ज्ञानाने युक्त आणि परम आनंदाचं ठिकाण असलेले असे नित्य पुरुष आहेत. मग त्यांचं ते रूप कुठलं आहे, तर श्याम सुंदर रूप आहे जे चित्रात दाखवलंय. म्हणजे आणि मग ते कसे आहेत, त्यांच्या शरीरातून जे प्रकाश किरण येतात त्याला ब्रह्मज्योती म्हणतात. मग ते केवढं तेज आहे, म्हणजे आता भौतिक प्रकृतीतलं आपल्याला उदाहरण द्यायचं झालं तर ते सूर्याचंच द्यायला लागेल पहा. म्हणजे आपल्याला कळण्यासाठी त्याला सुद्धा प्रकाश भगवंतच देतात. म्हणजे पण इतकं म्हणजे तेजस्वी असं भगवंतांचं दिव्य रूप आहे ते. मग ते भौतिक प्रकृतीच्या पलीकडेच आहे. म्हणजे का, तर भौतिक प्रकृती ही काय आहे, ती मायाशक्तीद्वारे नियंत्रित आहे. त्रिगुणांनीतीयुक्त असल्याने त्याचं नियंत्रण कोण करतात, भगवंत. म्हणून भगवंत कसे आहे, भौतिक प्रकृतीच्या पलीकडे किंवा गुणांच्या पलीकडे आहेत. आणि मग ते अशा पद्धतीने त्यांचं दिव्य शरीर आणि त्यांचं मूळ दिव्य रूप कसं आहे, असं श्याम सुंदर जे चित्रात दाखवले, दोन हात असणार, हातामध्ये वेणू असलेलं, डोक्यावर मयूरपिच्छ असलेलं, मग हे आणि अत्यंत सुंदर असं श्याम सुंदर की जे मूळ भगवान स्वरूप आहे. आपण काय करायचं, त्याच्यावर ध्यान करायचं असं भगवंत सांगतात. मग आपण पुढे जाऊया. म्हणजे अंतकाळे आपल्याला ह्या रूपावर आपण ध्यान करू शकलो पाहिजे. म्हणून नेहमी जप करताना ह्या रूपावर ध्यान करायचं. आता ह्याबद्दल वर्णन काय आहे पहा. म्हणजे भगवंतांच्या नामामधली शक्तीचं वर्णन आहे ह्या चित्रांमध्ये. तर विष्णूची 1000 नावं म्हणजे श्रीरामांची 3 नावं, बरं का. त्रेतायुगातला भगवंतांचा अवतार श्रीराम, त्यांची 3 नावं. आणि श्रीरामांची 3 नावं म्हणजे
भगवान श्री कृष्ण जे आहेत त्यांचं एक नाम आहे, म्हणजे असं शिव सांगतात पार्वती मातांना, म्हणजे केवढी केवढं मोठं सामर्थ्य आणि शक्ती भगवंताच्या फक्त नामात आहे. कलियुगे नाम अवतार म्हटले म्हणून आपण काय करायचं, भगवंतांच्या पवित्र महामंत्राचा जप करायचा. आता आपण पुढे जाऊया. हा माताजी पुढची स्लाइड. मामुपेत्य पुनर्जन्म दुःखालयम् अशाश्वतम् नाप्नुवन्ति महात्मान संसिद्धिम् परमाम् गतिम्. हरे कृष्ण, मला प्राप्त झाल्यानंतर महानात्मे जे भक्तीमध्ये योगी आहेत ते कधीही या तात्पुरत्या जगात परत येत नाहीत, जे दुःखाने भरले आहेत कारण त्यांना सर्वोच्च पूर्णता परमसिद्धी प्राप्त झाली आहे. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. मग भगवंत काय म्हणतात, मला प्राप्त झाल्यानंतर जे महान आत्मे म्हणजे जे शुद्ध भक्त असतात, ओके, नाही ब्रह्मस्तर अवस्थित, आपण अभ्यासलं की ब्रह्मस्तर अवस्थित भक्तीमध्ये काय असतं, तर असे ते भगवंतांना जाणतात. मग ते जे असतात भक्तीमध्ये स्थित भगवंताविषयी ज्ञान असलेले, मग असे ते महान आत्मे ते शुद्ध भक्त म्हणतात भगवंताची भक्तिमय प्रेम्य सेवा. मग ते भक्तीमध्ये योगी असतात म्हणजे ब्रह्मस्तर अवस्थित असतात. मग असे जे असतात ते भगवत धामाची प्राप्ती करतात, आणि मग ते भगवत धामाची प्राप्ती झाल्यावर जन्म जरा मरण व्याधी अशा काही समस्या नाहीत, त्यामध्ये पुन्हा येत नाहीत. आणि मग तिथं एखादा भगवंताचा पार्षद किंवा दिव्य सेवक बनतात आणि मग ते सेवा करतात. म्हणजे भगवंत भगवंतांच्या सारखं त्यांना शरीर मिळतं, म्हणजे भगवंतापासून आपण स्वतंत्रच राहतो पण भगवंतांची भक्तीमय प्रेममय सेवा करतो आपण. मुक्त झाल्यानंतर सुद्धा योगी स्तरावर स्थित झाल्या आध्यात्मिक देहाची प्राप्ती करून आपण तिथे राहतो भगवत धामामध्ये. आणि त्यामुळं काय होतं की आपण सेवेचा ते आनंद घेत असतो. आणि म्हणजे आपल्या मुक्तीनंतर म्हणजे आपलं मुक्तात्मा बनल्यानंतर सुद्धा दिव्य स्वरूपात आपल्या आध्यात्मिक देहाद्वारे आपण भगवंतांशी आपण गुणाने समान आहोत. त्यामुळे तसं दिव्य देह मिळतो भगवंतांसारखा आध्यात्मिक शरीर, आणि त्याद्वारे आपण त्यांची भक्तिमय प्रेमने सेवा करतो. आणि तिथून आपण पुन्हा हे तात्पुरतं जग की ज्याला दुःखालय अशाश्वत, म्हणजे आता पुस्तकांचं जे आलय असतं पुस्तकालय किंवा ग्रंथ जिथे असतात ग्रंथालय, हो की नाही, वस्त्र जिथं असतं त्याला वस्त्रालय, मग तसं हे दुःखालय आणि अशाश्वत म्हणजे इथे काही शाश्वत नाही. कारण आपल्याला जन्म मृत्यूच्या फेऱ्यात पुन्हा पुन्हा यायला लागतं याचे चित्रात दाखवलंय तसं. मग त्यामुळं म्हणजे आपण ह्या सगळ्यापासून सुटका करून घ्यायची असेल तर काय, आणि ते दुःखाने भरलेलं आहे आणि मग सुटका करून घ्यायची असेल तर आपण काय केलं पाहिजे, तर आपण भगवंतांची भक्तीमय प्रेमय सेवा पाहिजे, भगवंतांचे पवित्र महामंत्राचा जप किंवा भगवंतांच्या संतुष्टीसाठी आपण कार्य केलं पाहिजे. कृष्ण कर्म किंवा कृष्ण भावना भावित आपण होणं आवश्यक आहे. आणि हे जेव्हा करू तेव्हा ही सर्वोच्च पूर्णता असेल, म्हणजेच काय, कृष्ण भावनेमध्ये आपण दृढ झालो की कृष्ण भावनेमध्ये आपण दृढ होत आपण भक्तिमय प्रेममय सेवेद्वारे आपण परमसिद्धी म्हणजे काय, तर आपण मुक्तात्मा बनू, तीन गुणांच्या अतीत होऊ, गुणातीत होऊ आणि भगवंत धामाची आपण आणि भगवंतांची प्राप्ती करू. आता आपण पुढे जाऊ. हरे कृष्ण. भौतिक जगतातील सर्वोच्च ग्रहापासून खालपर्यंत सर्व दुःखाची ठिकाणे आहेत, जिथे वारंवार जन्म आणि मृत्यू होतो. परंतु हे कुंतीच्या पुत्रा, जो माझ्या निवासस्थानी पोहोचतो तो पुन्हा जन्म घेत नाही. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. मग भौतिक जगतातील हे सर्वोच्च ग्रह म्हणजे आता ब्रह्मलोक जो आहे की नाही, तर तिथपासून जो पृथ्वी लोक आहे, तर हे सात लोक आहेत. म्हणजे पृथ्वीच्या वर भू म्हणजे पृथ्वीला भूलोक म्हणतात. मग भूवर म्हणजे त्यानंतर भूलोक म्हणजे पृथ्वी, तर भूवर म्हणजे त्यानंतर जन तप महिर आणि सत्य किंवा ब्रह्मलोक, तर हे सात लोक झाले. तसं मग खाली पण पृथ्वीच्या खाली म्हणजे वेगवेगळे म्हणजे ते नरक लोक आहेत. तर मग ते अतल वितल सुतल तलातल पाताळ असे आणि मग नरक असे भरपूर लोक आहेत. मग खाली आणि वर असे सात लोक आहेत. मग इथे कुठेही म्हणजे सर्वोच्च ग्रहापासून खालपर्यंत सगळी काय दुःखाचीच ठिकाण आहेत. आणि मग नरकात तर म्हणजे दुःख पाताळ लोकात, आणि मग म्हणजे त्या भोग लोकच आहेत ते. आणि मग वरचे जे लोक आहेत पृथ्वीच्या वर, तर ते कसे आहेत, उच्च लोक असले तरी ते भौतिक लोक आहेत. मग वारंवार जन्म मृत्यूच्या फेऱ्यात म्हणजे तिथलं सुख भोगून क्षीण झालं की पुन्हा आपल्याला मृत्यू लोकात म्हणजे पृथ्वीवर यायला लागतं, आणि जन्म मृत्यूच्या फेऱ्यात पुन्हा आपण येत राहतो. आणि म्हणून ते काय म्हणतात की जो माझ्या निवासस्थानी म्हणजे कुठं कृष्ण लोक किंवा गोलोक वृंदावन म्हणतात किंवा त्याला भगवत धाम म्हणतात किंवा त्याला परमधाम म्हणतात, अशा ठिकाणी जेव्हा पोचतो आपण तेव्हा पुन्हा कधीही या
या ह्याच्यात जन्मवृत्तीच्या फेऱ्यात येत नाही. मग ह्यासाठी काय केलं पाहिजे, आपण आयुष्यभर कृष्णाच्या म्हणजे नामाचा सराव केला पाहिजे, स्मरण केलं पाहिजे. मग तेव्हा काय होईल, आपण भगवंतांच्या निवासस्थानी पोहोचू, म्हणजे भगवंत आम्ही पोहोचू की जे आपलं मूळ निवासस्थान आहे, आपण तिकडूनच आलो आहोत आणि म्हणून आपण तिथं पोहोचलो की आपण पुन्हा कधीही या पृथ्वीतुंडावर येत नाही किंवा पृथ्वी लोकावर आपण येत नाही. हा भाग आपण इथे समजून घेतला. आता आपण पुढे जाऊ. नरकात म्हणजे काय आहे, वेदना आहेत. आणि युद्धात्मक अर्जुनाला ते काय सांगतात, एक तर तू विजयी होशील म्हणजे वीरमरण प्राप्त होऊन उच्च लोकांचा असेल, किंवा तू कृष्ण कर्म केलास, युद्धामध्ये तू लढलास म्हणजे, तर काय होईल म्हणजे माझ्या संतुष्टीसाठी लढलास तर ते कृष्ण कर्म होईल, कृष्ण भावना भावित कर्म होईल, की जे तुझं नियत कर्तव्य आहे हित कर, आणि त्याद्वारे काय होईल म्हणजे ती ते कृष्ण भावना भावित कार्य झाल्यामुळे तुला काय होईल, भगवत धामाची प्राप्ती होईल. ह्या भाग आपण यातून समजून घ्यायचा. ह्यासाठी हा उपदेश करतात भगवंत. मग आता आपण पुढे जाऊ. हा मग त्याची पुढची हा मग त्याची वाचू. हरे कृष्ण. मानवी गणनेनुसार ब्रह्मदेवाचा एक दिवसाचा कालावधी म्हणजे हजारो युगे एकत्र केली जातात आणि त्यांच्या रात्रीचा कालावधी देखील असाच असतो. जेव्हा ब्रह्माचा दिवस प्रगट होतो तेव्हा ही सृष्टी अस्तित्वात येते आणि ब्रह्माच्या रात्रीच्या आगमनाने ते सर्व नष्ट होतात. पुन्हा पुन्हा तो दिवस येतो आणि हा प्राणी यजमान सक्रिय असतो आणि हे पार्था पुन्हा रात्र पडते आणि ते असहाय्यपणे विरघळतात. हरे कृष्ण माताजी. म्हणजे 36,000 कल्प म्हणजे ब्रह्माचा एक दिवस आणि पुन्हा 36,000 तेवढ्याच रात्री म्हणजे ब्रह्माची एक रात्र, असं म्हणजे हजार युग एकत्र केले ह्या दिवस रात्रीचे कालावधी होतात. आपण हे सगळं पाहिलं वैदिक गणित. मग ब्रह्माचा दिवस झाला की काय होतं, आपल्यासारखे जीवात्मे असतात ते प्रकट होतात, म्हणजे भौतिक सृष्टी निर्माण होते. मग ते रात्र आली सृष्टी होते पुन्हा नष्ट होते, म्हणजे चक्र असं सुरूच राहतं. मग दिवस आला सक्रिय होतो म्हणजे जीवात्मे असतात ते भगवंत काय करतात, जे जीवात्मे असतात जेव्हा नाश होतो तेव्हा जीवात्मे कुठे जातात, भगवंतांच्या शरीरात जातात, म्हणजे त्यांच्याकडे वास, म्हणजे भगवंतांकडे वासाला जातात, म्हणजे तिथे जाऊन वास करतात भगवंतांच्या शरीरात. मग ते काय करतात, जेव्हा त्यांना भगवंत पुन्हा गर्भस्थ करतात त्या भौतिक प्रकृतीची निर्मिती करून आणि त्यामुळे जीवसृष्टी अस्तित्वात येते, पुन्हा ते नष्ट झाले की पुन्हा ते आश्रयाला जातात भगवंताकडे आणि पुन्हा अशा पद्धतीने पुन्हा पाठवले जातात. हे असं चक्र होतच राहतं. आता आपण पुढे जाऊया. म्हणजे अशा पद्धतीनं जीवात्मा सक्रिय राहतो. आता माझा जीवाची. हरे कृष्ण. याहून अनेक अव्यक्त प्रकृती आहे जी या व्यक्त आणि अव्यक्त जड पदार्थांच्याही पलीकडे आणि सनातन आहे. ती परा आणि अविनाशी आहे. संपूर्ण जगताचा जरी प्रलय झाला तरी ती प्रकृती नष्ट होत नाही. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. मग आता याहून अनेक अन्य एक अव्यक्त प्रकृती म्हणजे काय, गोलोक वृंदावन का भगवत धाम. इथं भगवत धामामध्ये पहा सगळे जण कसे आहेत, भगवंतांची भक्तीमय प्रेममय सेवा करतात आणि त्यांना आध्यात्मिक स्वरूप म्हणजे आणि ती व्यक्ती म्हणजे ती व्यक्त आणि अव्यक्त जड पदार्थांच्या पलीकडे आणि सनातन आहे. ती परा आणि अविनाशी. परा म्हणजे काय, तर भगवंतांची जी आध्यात्मिक शक्ती आहे तर ती तिचं ते प्रकटीकरण. अविनाशी म्हणजे कधीच नष्ट होणार आहे आणि सगळ्या जगाचा प्रलय झाला तरी ती प्रकृती नष्ट होत नाही. म्हणजेच काय, आपण जीवात्मे भगवंतांचा अंशात्मक भाग आहोत तर आपल्याला परा प्रकृती म्हटले आणि आपण कसे आहोत, जीवात्म म्हणून आपल्याला अजन्म आहोत, अविनाशी आहोत, नष्ट होत नाही. आणि आपण काय करतो की जगताचा जरी प्रलय झाला तरी हे जीवात्मे कुठे जातात, तर भगवंतांच्या आश्रयाला जातात. आणि मग गोलोक वृंदावन पण असंच आहे, दिव्य आध्यात्मिक जगत आहे आणि जिथं म्हणजे जी अव्यक्त आणि म्हणजे जड म्हणजे आपल्यासारखे हे जे भौतिक लोक आहेत त्यांच्या लीकडे आहे आणि ती पूर्णपणे आध्यात्मिक जग आहे. ते गोलोक वृंदावन आणि तिथं काय करतात, अशा पद्धतीचे दान असतात, भगवंतांची भक्ती प्रेममय सेवा करतात. मग आपण पण अशा पद्धतीनं भगवंतांची भक्तीमय प्रेममय सेवा करून कृष्ण भावना भावितून भगवत धामाची प्राप्ती करू शकतो. हा मग आता इथे आपण अभ्यासूय की आपण कसे निर्माण झालो पटकन. तर इथे पहा, हा गोलोक वृंदावन चार्ट आहे तर मी इथे दाखवते. तर इथे आपली निर्मिती कशी झाली, तर हे गोलोक वृंदावन आहे, गुलाबी कमळ आहे, मध्यभागी भगवान श्रीकृष्ण. मग त्यांच्या हृदयातून जी त्यांची म्हणजे शक्ती निर्माण झाली, म्हणजे ज्यांच्या हृदयातून त्यांची जी शक्ती, तर त्याला चित्त शक्ती हृदयात, म्हणजे भगवंतांना जेव्हा म्हणजे जी
निर्मिती करतात भगवंत सगळ्यांची, तेव्हा भगवंतांच्या हृदयातून जे शक्तीचं प्रकटीकरण किंवा भगवंतांची जी शक्ती निर्माण होते चित शक्ती, त्याला म्हणायचं राधाराणी. म्हणजे भगवंतांची शक्ती आहे ती म्हणजे भगवंत स्वतःच आहेत, कारण शक्ती आणि भगवंत कधी वेगळे नसतात, कुठल्याही रूपात भगवंत स्वतःच असतात तिथे. नाम रूप गुण लीला शक्ती म्हणजे जे काही असेल ते, मग भगवंत म्हणजे शक्ती म्हणजेच त्या राधाराणी आहेत. मग त्यांना अल्हादिनी शक्ती म्हणतात किंवा चित शक्ती, संगिनी शक्ती असं त्याचं नाव आहे. मग इथे ते पिवळ्या जो गोल आहे तिथे भगवंत आणि राधाराणी तिथं गोलोक वृंदावनमध्ये लीला करतात. आध्यात्मिक जगताला गोलोक हा टॉपमोस्ट म्हणजे आपलं सर्वात उच्च म्हणजे जगत, आध्यात्मिक जगत म्हणजे भगवत धाम ज्याला म्हणतात. त्यामुळे ह्या गुलाबी ज्या कमळाच्या पंखुडी म्हणजे पाकळ्या आहेत, तर इथे अष्ट सखी आहेत म्हणजे विशाखा अशा ललिता अशा वेगवेगळ्या सखी आहेत की जे भगवंत म्हणजे राधाराणीच्या सखी होत्या किंवा जे अत्यंत उच्च कोटीचे पुण्यात तर त्या सखी आहेत. मग त्यानंतर मंजिरी वेगवेगळ्या म्हणजे जे अशा पद्धतीने गोपी वगैरे अशा पद्धतीने. मग हा पांढरा भाग म्हणजे नवद्वीप म्हणजे काय रीतं म्हणजे वेगवेगळे जे मंजिरीमध्ये पण येतात सहा गोस्वामी किंवा असे जे शुद्ध कोटीचे वैष्णव गुरु होते तर त्यांचं पण स्थान मंजिरीमध्ये येतं. जे वेगवेगळे भगवंतांचे अंतरंग पार्षद होते. आणि त्यानंतर पुढे पांढरा भाग आहे तर त्याला नवद्वीप म्हणतात. म्हणजे हा जो आपली स्क्रीन आहे तर त्याचा उजवा त्याचा डावा कोपरा आपण वरचा भाग लक्षात घ्या. नवद्वीप हा पांढरा जो भाग दिसतो तो तर त्याला म्हणायचं नवद्वीप. तर तिथे चैतन्य महाप्रभूच्या स्वरूपात भगवंत आले म्हणून चैतन्य महाप्रभूंच्या माध्यमातून गुरु शिष्य परंपरेतून भगवंतांची भक्तीमय प्रेममय सेवा करून प्रमाणित अध्यात्मिक गुरूंच्या मार्गदर्शनाखाली जर आपण कृष्ण भावनेमध्ये दृढ झालो तर पहा हा शीघ्र अध्यात्मिक उन्नतीचा मार्ग आहे. आपण भगवत धामाची प्राप्ती करतो. मग इथे आता स्क्रीनचा आपल्या उजवा भाग म्हणजे म्हणजे माझ्या हाताचा स्क्रीनचा आपल्या डावा भाग येईल आणि माझ्या हात म्हणजे आपला उजवा भाग येईल. तर उजवा जो कोपरा आहे खालचा तर तिथे काली द्वारका लोक आहेत म्हणजे आध्यात्मिक जगत जिथं खरंच द्वारका आहे तिथंच ब्रह्मांडामध्ये द्वारका स्थित आहे. त्यानंतर जिथं खरंच जगन्नाथपुरी आहे आता पृथ्वी लोकावर तिथंच आध्यात्मिक जगामध्ये जगन्नाथपुरी स्थित आहे. आणि वरती मायापूर जे भगवत धाम नवद्वीप जे जिथं भगवंतांचा जन्म झाला मग हे आध्यात्मिक जगत आहे बरं का. हे म्हणजे उच्च लोक आणि इथं वरचा कोपरा त्या स्क्रीनचा म्हणजे आपली उजवी बाजू किंवा स्क्रीनची डावी बाजूचा वरचा कोपरा तिथं गोकुळ मथुरा वृंदावन आहे आध्यात्मिक जगतातलं बरं का. जिथं आहे प्रत्यक्ष तिथंच आध्यात्मिक जगात वर आहे. आणि जशा लीला भगवंतांनी भौतिक लोकात केल्या तशाच तिथं घडत असतात बरं का. मग त्याच्या खाली हा पिवळा अर्धा भाग आहे त्याला म्हणजे काय म्हणायचं तर ते हे वैकुंठ आहे बरं का. आणि मग वैकुंठाचा खालचा जो काळा भाग आहे तर त्याला म्हणायचं म्हणजे म्हणजे महाकाल म्हणजे विष्णूंचा म्हणजे कैलास म्हणतो ना आपण ते कैलास लोक म्हणजे त्याचा अर्धा म्हणजे ते तीन चतुर्थांश वैकुंठ आहे आणि एक चतुर्थांश भाग महंकाल लोक आहे. म्हणजे तर ते म्हणजे शिवांचं म्हणजे किंवा शिवजी शिवजी हे म्हणजे भगवंतांनी निर्माण केले पाहता इथे दाखवले. तर इथे हे मध्ये विरजा नदी माता हे सगळं जे आहे पिवळं तोपर्यंत वैकुंठ म्हणजे पूर्ण आध्यात्मिक जगत. मग ह्यांना ह्यांच्या मध्यमागे काय तर विरजा नदी किंवा कर्णोदक्षाई सागर आहे. मग इथं कर्णोदक्षाई विष्णू म्हणजे जे कमळात बसलेले नाही पा असे तर आणि असे झोपलेले आहेत त्यांना कर्णोदक्षाई विष्णू म्हणायचं लक्षात ठेवण्यासाठी. मग त्यांच्या शरीरातून असे पिवळे पिवळे गोळे जे बाहेर म्हणजे वेगवेगळे ब्रह्मांड आहेत पहा. त्यांच्या श्वासातून रोमारोमातून उच्छवासातून निर्माण होत असतात नष्ट होत असतात. मग हे ते महत्त्व म्हणजे ते 24 महत्त्व मी सांगितले होते आपल्याला ती महत्त्व प्रकट होतात आणि त्यांचा उपयोग करून महाविष्णू काय करतात ती व्यक्त करतात. म्हणजे त्याच्यामध्ये चेतना जेव्हा करते ते जड पदार्थ असतात ना अव्यक्त असतात ते व्यक्त करतात भगवंत आपल्या आध्यात्मिक शक्तीद्वारे थोडक्यात निर्मिती करताना भौतिक प्रकृतीची. मग इथे ते भगवंत निर्मिती करतात दुर्गा माता म्हणजे त्यांच्या म्हणजे शक्तीचं स्वरूप आहे म्हणजे राधाराणी शक्तीचं स्वरूप आहे किंवा त्यांच्या चित शक्तीचं. मग त्यानंतर महालक्ष्मी म्हणजे देवता देवी निर्माण करतात. त्यानंतर नंदी सुद्धा निर्माण करतात शिव सुद्धा निर्माण करतात भगवंत म्हणून शिव पण आध्यात्मिक आहेत. त्यानंतर इकडे आता मग दुसरा त्यांचं विस्तार म्हणजे सेकंड एक्सपान्शन तर गर्भोदक्षाई विष्णू म्हणजे हे अधोप्रदेशात असतात कर्णोदक्षाई विष्णू. तर
हे ऊर्ध्व प्रदेशात असतात, तर गर्भोदकशाही विष्णू असतात ते अधो प्रदेशात म्हणजे पृथ्वीच्या खाली. तर तिथे गर्भोदकशाही सागरामध्ये कि जे इथे दाखवलेत पाप उडलेले शय्येवर म्हणजे तर शेष आहेत अनंत शेष, तर त्यांच्या नाभिकमलातून जे कमळ आहे त्यातून ब्रह्म उत्पन्न होतात. म्हणून ब्रह्मांना स्वयंभू ब्रह्मा म्हणतात. त्यांची उत्पत्ती कधी पुरुष स्त्री संयोगातून नाही झाली, प्रत्यक्ष भगवान त्यांच्याकडून झाले म्हणून स्वयंभू ब्रह्मा म्हणतात. मग ते सात लोक निर्माण करतात असे म्हणजे, आणि मग खाली सात लोक आहेत. तर अशा पद्धतीने निर्मिती होते. आणि मग त्यानंतर म्हणजे हे सगळे ब्रह्मांड भगवंत निर्माण करतात. मग त्या प्रत्येक ब्रह्मांडामध्ये ते अशा पद्धतीने गर्भोदकशाही विष्णू म्हणून स्थित होतात. आणि मग शिरोदकशाही विष्णू म्हणून काय करतात, तर भगवंत प्रत्येकाच्या शरीरामध्ये परमात्मा स्वरूपात म्हणजे अगदी अणुच्या सुद्धा अंतरात म्हणजे भगवंत आपल्या प्रत्येक ब्रह्मांडामध्ये स्थित होतात. आणि अशा पद्धतीने ते म्हणजे सगळे जीवांची निर्मिती करून कार्यात्मक करून आपल्या प्रत्येकाच्या हृदयामध्ये भगवंत स्थित होतात परमात्मा स्वरूप. अशा पद्धतीने आपली निर्मिती होते. हे थोडक्यात मी सांगितलं. हा, ह्या भगवंतांच्या वेगवेगळ्या गोलोक वृंदावन मधल्या लीला आहेत. तिथे छान छान म्हणजे खूप सुंदर गायी आहेत, खूप सुंदर म्हणजे हंस आहेत किंवा छान पशुपक्षी आहेत. तिथं सुंदर म्हणजे वृक्ष आहेत, कुणालाही कुठलंही रूप घेता येतं. त्यात तिथं जशा आपल्या भूतलावर लीला झाल्या तसं तिथं छान लीला होतात. वेगवेगळ्या यशोदा मैया आणि हे सगळे म्हणजे लीला करतात. असं सुंदर आहे म्हणजे गोलोक वृंदावन. त्याचं वर्णन आहे भागवतात. असं सुंदर गोलोक वृंदावन आहे. आणि म्हणजे त्याचं वर्णन आपण वाचूया आपल्याला शक्य झालं तर भागवतात. त्याचं हे चित्र. हा, मग इथे आता कुलशेखर महाराज जे ते म्हणजे श्रीकृष्णांचे शुद्ध भक्त होते. मग ते काय म्हणतात, कृष्ण त्वडिया पद पंकजा पंजरातम अद्यव मी विशतु मानस राजा हंस प्राण प्रयाण समय कपवात पित्ते कंठवरोधन विधो स्मरण कुटस्ते. म्हणजे काय की कृष्ण ज्याप्रमाणे म्हणजे त्यांची तुलना त्यांनी काय केली, कृष्णांचे जे चरण कमल आहेत तर त्यांना म्हणजे त्यांची तुलना त्यांनी कशाशी केली पाहिजे, ज्याप्रमाणे राजहंस आहे तर त्याला अशा फुलांच्या म्हणजे कमळांच्या ताटव्यात जायला आवडतं, चक्रव्यूहात फुलांमध्ये प्रवेश करायचं. मग आपलं मन सुद्धा म्हणजे त्याची तुलना केली की कमळ फुलांसारखे चरण कुणाचे आहेत, कमळ चरण भगवंतांचे आहेत. मग त्यांच्या चरणी आपण स्वतःला अर्पण करूया. आणि शेवटच्या श्वासाच्या क्षणी माझा घसा किंवा कसा असेल माहिती नाही, म्हणजे कंठ फुटेल की नाही, शारीरिक वायू फिक्त त्याच्यामुळे क्रियेनं म्हणजे तो अकुंचन पावेल, मग तेव्हा मी तुमचे स्मरण कसे करू शकेन, म्हणून मला आत्ताच मी निरोगी असताना मृत्यू मिळावा असं ते प्रार्थना करतात. अशी सुंदर प्रार्थना आहे. म्हणजे त्यांना मुकुंद माला स्तोत्र असं त्या स्वरूपात आहे. तर ही कुलशेखर चंद्रशेखर म्हणजे कुलशेखर महाराज असं त्यांचं नाव आहे. म्हणजे आता त्यांची ती प्रार्थना आहे खूप सुंदर अशी. तर ते शुद्ध भक्त होते. म्हणजे अशा पद्धतीने ह्याच्यातून आपण काय शिकायचो की आपण भगवंतांची आपल्याला माहिती नाही की पुढचा क्षण कसा आहे, दुःखालय मग शाश्वत सगळं अश्वाश्वत आहे. तर आपण भगवंतांची भक्तिमय प्रेममय आपण सेवा करायची. भगवंताच्या पवित्र महामंत्राचा सतत आपण मुखात असलं पाहिजे, जेव्हा असला पाहिजे. जेव्हा आपण असे प्रयत्न करू तेव्हा निश्चितच आपल्याला भगवत धामाची प्राप्ती होईल. हा माताजी, इथे आपला अध्याय बहुतेक संपला. हा हा शेवटचा जे असेल. वेदेषु यज्ञेषु तपस्सु चैव दानेषु यत् पुण्यफलं प्रदिष्टम् अत्येति तत्सर्वमिदं विदित्वा योगी परं स्थानमुपेति चाद्यम्. हरे कृष्ण माताजी, जो मनुष्य भक्तिमार्गाचा स्वीकार करतो तो वेदाध्ययन तपस्या दान देणे किंवा दार्शनिक तथा सकाम कर्म इत्यादी करण्यापासून जे फल प्राप्त होते त्या फलापासून वंचित होत नाही. केवळ भक्तिपूर्ण सेवा केल्याने त्याला हे सर्व प्राप्त होते आणि अखेरीस त्याला परम शाश्वत धामाची प्राप्ती होते. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. हा, मग इथे आता भगवंत काय सांगतात की जो मनुष्य भगवत धामाचा स्वीकार करतो म्हणजे भक्ती मार्गाचा क्षमा तर भक्तिमय प्रेमय सेवा करतो म्हणजे भगवंताच्या पवित्र नावाचा जप करतो किंवा कृष्ण भावना होतो. म्हणजे थोडक्यात आपण आता सगळं अभ्यासले, माझं भक्ती मार्गावर असा पद्धतीने दृढ होत असतो. तर तो जे वेदाध्ययन करून म्हणजे पूर्वीच्या काळी म्हणजे वेदाध्ययन करायला लागायचं गुरुंकडे जाऊन. मग गुरु सांगितलं भिक्षा मागून आणा तर माधुकरी मागून आणायची. मग त्यानंतर गुरुंच्या अध्ययनानुसारच जेवायला मिळेल. गुरुंनी जर उपाशी ठेवलं किंवा गुरु उपाशी राहिले तर आपण उपाशी राहायचं, गुरुंच्या अध्ययन काही करायचं नाही. मग वेदाध्ययन करायचं,
मग तपस्या म्हणजे काय, तर पूर्वीच्या काळी ते योगी वगैरे जे असत ते तप करायचे. आपण पाहिलं की ध्यान योग किंवा असं हठयोग या माध्यमातून तप, मग दान द्यायचं म्हणजे गृहस्थाश्रमामध्ये काय करायचं, प्रवेश केल्यानंतर दान द्यायला लागतं. मग असं सगळं केल्यानंतर काम कर्म किंवा यज्ञ करायचा, मग ही सगळी कर्तव्य कर्म सांगितले. मग हे करून जे फळ मिळतं इतकं सगळं केल्यावरती सुद्धा आपल्याला म्हणजे आपली पुण्य पापकर्म नष्ट होतात एवढं करून पण, आणि आपल्याला वैकुंठात स्थान मिळतं किंवा स्वर्गात म्हणजे जे काही आपलं पुण्यकर्म आहे त्यानुसार. आणि मग तिथं जर आपण भगवंतांची भक्ती प्रेमे सेवा केली, भगवंतांच्या पवित्र महामंत्राचा जप केला, नवविधा भक्ती केली, तर मग आपल्याला गोलोक वृंदावन मिळेल. म्हणजे लगेचच मिळेल असं नाही, मग हे सगळं केल्यामुळं जे काही फळ प्राप्त होतं म्हणजे, तर हे सगळं आता मी जे सांगितलं वेदाध्ययन तपस्या दान आणि पुन्हा संस्कृतचा अभ्यास पण पाहिजे हे सगळं शिकायला. वेदाध्ययन म्हणजे आताच्या काळात आपल्याला हे सगळं शक्य आहे का? मग हे सगळं म्हणजे हे सगळं आपल्याला केवळ भक्तीपूर्ण सेवा भगवंतांची म्हणजेच काय भगवंतांच्या संतुष्टीचं कार्य केल्यामुळेच हे सगळं आपल्याला प्राप्त होतं का? म्हणजे भक्ती मार्ग किती सोपा आहे पा. आणि म्हणून आपण काय केलं पाहिजे, आणि आपल्याला परमधामाची म्हणजे भगवत धामाची शाश्वत धाम म्हणजे जिथून आपण पुन्हा परतून येत नाही अशा धामाची प्राप्ती होते. म्हणून काय केलं पाहिजे, आपण भगवंतांची भक्तीमय प्रेममय सेवा केली पाहिजे. कृष्ण भावनेमध्ये येऊन आपण काय केलं पाहिजे, भगवंतांच्या संतुष्टीसाठी प्रत्येक कार्य केले पाहिजे. कृष्णांशी आपलं असलेलं नातं आहे त्याचं विस्मरण झालं तर ते जागृत केलं पाहिजे. आणि भगवंतांचे आपण नित्य दास म्हणून आपण त्यांची सेवा केली पाहिजे, नवविध भक्ती केली पाहिजे, भगवानांना अर्पण केलेलं अन्नच आपण प्रसाद म्हणून केलं पाहिजे. आणि असं जेव्हा करू तेव्हा आपल्याला भगवत धर्माची प्राप्ती होईल. आणि हीच भक्ती सेवा आहे, म्हणजे भक्ती सेवा किंवा ही साधनं, त्याच्यातून भक्ती साधना म्हणजे भगवंताच्या पवित्र मंत्राचं जप किंवा आपण या शास्त्राच्या विधिविधानांचं पालन करतो. आणि सेवा म्हणजे आपण भगवंतांच्या संतुष्टीसाठी केलेलं कार्य. असं जेव्हा करू तेव्हा आपल्याला निश्चितच भगवत धर्माची प्राप्ती होईल. की म्हणजे ह्या सगळ्यामुळे जे म्हणजे आपल्याला मिळेल फळ, तर त्यापासून आपण वंचित राहत नाही, ते तर मिळतंच पण त्याच्या पुढचंही मिळतं. म्हणजे काय, तर आपण गुणातीत होतो आणि आपल्याला भगवंतांच्या कृपेस पात्र होऊन आपल्याला भगवत प्राप्ती होते. इथे हा अध्याय संपला. कुणाला काही शंका असतील तर विचार.